मुंबई 400 किलोमीटरचे रस्ते खोदून ठेवले, आदित्यचा मुख्यमंत्र्यांवर घोटाळ्याचा आरोप, 3 वर्षातले टेंडर एकाच वर्षात काढले। सुनील केदारांना मारहाण प्रकरण भोवलं, काँग्रेस आमदार सुनील केदारांना 1 वर्षाची शिक्षा, केदारांनी सरकारी कर्मचाऱ्याला केली होती मारहाण। तांबे पिता पुत्रांनी फसवेगिरी केली, पटोलेंचा तांबेंवर घणाघात, हायकमांड कारवाई करणार असल्याची पटोलेंची माहिती। राजकीय निर्णय योग्य वेळी घ्यावेच लागतात, फडणवीसांकडून सत्यजित तांबेंची पाठराखण। वादळातही देशमुख वाडा कायम राहणार, भाजप प्रवेशावर अमित देशमुखांचं स्पष्टीकरण, देशमुखांनी दिलं निलंगेकरांना प्रत्युत्तर। विद्यार्थ्यांना बसवलं कडाक्याच्या थंडीत, जळगावातील शाळेत अमानुष प्रकार, शैक्षणिक शुल्क न भरल्यानं विद्यार्थी शाळेच्या बाहेर। नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करा, मागणीसाठी राज्य सेवा आयोगाचे उमेदवार पुन्हा रस्त्यावर, आंदोलनात काँग्रेस राष्ट्रवादी सहभागी। अंगणवाडी सेविकांचा मोर्चा अमरावतीमध्ये, अंगणवाडी सेविकांचं 2 दिवसांचं आंदोलन, प्रलंबित प्रवास भत्ता त्वरित देण्याची मागणी। एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा, एसटी कर्मचाऱ्यांचा रखडलेला पगार होणार।